नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आणि पाहूयात आता महत्त्वाची बातमी। स्वाभिमानी शेतकरी संघटनांना 1 जुलैपासून म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्र सरकार कृषी दिन साजरा करतं त्या कृषी दिनापासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियान सुरू करायचं ठरवलेलं आहे। आणि हे अभियान आम्ही रायगडपासून सुरू करतो। रायगडपासून मुद्दामून आम्ही सुरू करतो याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 49 वर्षे पूर्ण झाले म्हणून अनेक राजकीय नेते सत्तेतले आणि 349 वर्ष सत्तेतले आणि विरोधातले हे त्या ठिकाणी जाऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन येत आहेत। पण महाराजांनी 3 आज्ञापत्र लिहिलेली होती आणि त्या 3 आज्ञापत्रामध्ये शेतकऱ्यांची काळजी करण्यासंदर्भामध्ये सक्त सूचना दिलेल्या होत्या। त्या 3 आज्ञापत्रामध्ये त्याचं जे काही आज्ञापत्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं अनुकरण सत्तेत असणाऱ्यांनी किती केलं आणि काल सत्तेत असणाऱ्यांनी किती केलं याचं उत्तर पहिल्यांदा द्यावं आणि मग महाराजांचा आशीर्वाद मागावा, आमचं काही म्हणणं नाही। मग महाराजांनी या महाराष्ट्रातल्या प्रजेला, विशेषतः शेतकरी, शेतमजूर, वाडीवस्तीवरचा माणूस यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं। त्यांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये लिहिलं की शेतकऱ्याचं लाकूड जरी घेतलं तरी त्याची किंमत चुकती करा, कुणावरही जबरदस्ती करू नका, अशी आज्ञापत्र लिहिणारे छत्रपती शिवाजी महाराज। आणि आज या ठिकाणी साधा 7-12 मागायला गेलं तरी तलाट्याला 1015 रुपये द्यावे लागतात। आणि याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न किती लोकांनी केला आणि मग प्रजेची ही जी काही पिळवणूक होते या संदर्भामध्ये काल सत्तेत असणाऱ्यांनी काय उपाययोजना केली आणि आज सत्तेत असणाऱ्यांनी काय उपाययोजना केली ते सांगावं, या संदर्भातली एक सविस्तर पुस्तिका आम्ही प्रकाशित करतो आहे। आणि ती पुस्तिका घेऊन 1 जुलै ते 30 सप्टेंबर 90 दिवस हे अभियान गावोगावी राबवलं जाणार आहे। काही ठिकाणी मी जाईन, काही ठिकाणी पदाधिकारी जातील, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अभियान 30 सप्टेंबरपर्यंत चालेल। आणि 30 सप्टेंबरनंतर मग एका पुढं काय करायचं ते आम्ही ठरवू।